व्यासपीठावरती आहे. एकाएकाला आणायला सायास लागता. हे सगळीचे सगळे एका ठिकाणी विठ्ठला विठ्ठल सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळ म्हणजे सगळे, सगळ्यांच्या पायावर माझे दंडवत. दंडवत म्हणजे लाकडाच्या ओंडक्यासारखं जमिनीवरती पडणे, अष्टदा प्रकृतीने शरणांगती पत्करणे, श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी. अष्टदा प्रकृतीचं शरीर शरणांगती पत्करणे त्याला साष्टांग दंडवत म्हणतात. नमस्काराचे प्रकार आहेत, चार मिले 64 खिले 20 रहु करजोळ. चार मिले हे दोन पुढचे दोन, 64 खिले हे 32 पुढचे 32, आणि 20 रहु करजोड हे 10 पुढचे 10, त्याला म्हणतात नमस्कार. दंडवत वेगळा, नमस्कार वेगळा, हाय वेगळं, बाय वेगळं, टाय वेगळं, सगळ्या गोष्टींचं वेगवेगळं चिंतन आहे. संप्रदायामध्ये नमस्कारला नमेसू भारी बरे, नम्र झाले भूतातेने कोंडिल्यानंतर. नम्रता नाही ती भक्ती नाही, क्षमता नाही ती तपश्चर्या नाही, मधुरता नाही ती स्त्री नाही, आणि आज्ञता नाही तो पुत्र नाही. जिथे नम्रता नाही ती भक्ती नाही. झुकता वही है जिसमें जान होती है, अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. झुकना इंसान की फितरत होती है. माणसानं झुकलं पाहिजे, मड झुकत नाही. दुर्योधन झुकला नव्हता, द्वारकेला गेला, देवाच्या उशाला जाऊन बसला. मला सांगा, देवाच्या डोक्यावर बसावं का देवाच्या पायाजवळ बसावं? सध्या लोक कुठे बसलेत? डोक्यावर बसूच नका, देवाच्या पायाजवळ बसा. द्रौपदीची नजर देवाच्या पायावर होती म्हणून कर्णाला धनुष्य भंग करण्यापासून तिने वाचवलं. कर्ण उठला होता ना मत्स्याचा डोळा फोडायला, देवाने फक्त पायाचा अंगठा हलवला. द्रौपदीनं ओळखून घेतलं, म्हणले नाही नाही हा सुतपुत्र आहे, याने बाण मारला तर मी लग्न नाही करणार. देवाच्या चरणाजवळ बसावं माणसाने. अर्जुन बसला, दुर्योधन सैन्य घेऊन गेला अर्जुनाकडे, फक्त परमात्मा उरले. देवानं अर्जुनाला चिमटा काढला, म्हणले अर्जुना हार तेरी निश्चित है तू रहेगा उदास. अर्जुन हार तेरी निश्चित है तू रहेगा उदास. माखन ले गया दुर्योधन तेरे पास बची है छाछ. अर्जुन म्हणला देवा जीत मेरी निश्चित है मैं न रहूंगा उदास. जीत मेरी निश्चित है मैं न रहूंगा उदास. माखन ले गया दुर्योधन तो क्या हुआ, माखन चोर तो है मेरे पास. एक तू ना मिले सारी दुनिया मिले तो क्या, एक तू भेटला, एक सदे सब सदे, सब सदे सब जाय. म्हणून आपला तो एक, अनेकात एकत्व आमच्या संताने. एको हम देवतम नास्ती एकमेवा द्वितीय ब्रह्म. अनेकात एकत्व पाहणारी आमची वारकरी परंपरा आहे. एकत्व आपला तो एक देव करून घ्यावा बास. तेने विना जेवा सुख नाही. महाराज म्हणतात सकळांच्या पाया माझे दंडवत. नमस्कार केव्हा करावा, त्याचे तीन ऑप्शन आहे. आपलं काही काम करून घ्यायचं असेल तर नमस्कार करा, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असेल तर नमस्कार करा, आणि मती कुंठित होत असेल तर नमस्कार करा. हे तिघी पर्याय इथे लागू पडत नाही. तुकोबारायांपेक्षा आपण ज्येष्ठही नाही, श्रेष्ठही नाही, वरिष्ठही नाही. तुकोबारायांची मती कुंठित होत नव्हती, आणि तुकोबारायांना आपल्याकडून कोणतंच काम करून घ्यायचं नव्हतं. तरी तुकाराम महाराज म्हणतात सकळांच्या पाया माझे दंडवत. लोक पाया पडतात ना केव्हा, आता आलं पुढे सीझन 19 मध्ये. त्याने असं केलं की ते लोक येतात ना, हे बघा जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने जर तुम्ही आम्हाला बहुमताने निवडून दिलं आम्ही राम राज्य आणू. राम राज्य तर नाही आलं भाऊ, राम म्हणायची पाळी आणली रे तुम्ही. बस एकच अपेक्षा या दोन चार दिवसामध्ये. एक सांगू तुम्हाला, मंदिर 10 वर्ष नाही झालं तरी चालेल. अजून मंदिर 10 वर्ष नाही झालं तरी चालेल, बुलेट ट्रेन नाही आली तरी चालेल, शेतकऱ्याला भाव नाही मिळाला तरी चालेल. फक्त एक करा, त्यांनी 44 मारले तुम्ही त्यांचे 400 मारा, मी आयुष्यभर बीजेपीला मतदान करेल. नाही आली तरी चालेल बुलेट ट्रेन, नाही विकास झाला तरी चालेल देशाचा 10 वर्ष अजून. पण एक करा, घरात घुसून मारा. सर्जिकल स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक ते तर शिवाजी महाराजांनी केले. शाहिस्ते खानाच्या 1,00,000 सैन्याच्या गरड्यात घुसले, ते तर वाचलं ते बिलिंदर तेव्हा, त्याचे 3 बोट गेलेच. सर्जिकल स्ट्राईक काय असते ते महाराजांनी शाहिस्ते खानाच्या गोटात घुसून दाखवून दिले. आता सर्जिकल स्ट्राईक करून भागणार नाही, 2-4-5 जण मारून त्या ठिकाणी भागणार नाही. 56 इंचचा सिना आहे ना तुमचा, एकदा तो दाखवूनच द्या.
तेव्हा खऱ्या अर्थानं देशालाही आणि समाजालाही आमच्या सारख्यालाही खात्री पटेल की नाही नाही नाही, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं व आता तेवढी एकच अपेक्षा आहे महाराज, लढाई जर झालीच तर पहिली पहिली सीमेवर पहिली तुकडी कीर्तनकारांची पाठवणार आहे शासन, 2 नंबर पखवाजे, नंतर गायनाचार्य। तुम्ही घाबरू नका बाबा, तुमच्यापर्यंत येणार नाही वेळ ते। विठ्ठल 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 मग तुकोबाराय पाया का पडतात? कल्पना करा, 10वीचे पेपर आहे, बोर्डाचे पेपर सुरू झाले, पोरग पहिल्या पेपरला गेलं, घरी आलं, बेडरूम मध्ये गेलं, पॅड फेकलीन पलंगावर जाऊन पडलं, आई त्याच्या जवळ गेली, त्याच्या डोक्यावर हात फिरवला, गा लावून केसावरतून हात फिरवला, बाबू कसा गेला रे पेपर? तो म्हणला पेपर काढी लावते पेपरला। म्हणलं काय झालं? म्हणलं काय झालं, जे फाडून नेलं ते सापडलंच नाही, सापडलं तितक्यामध्ये बेल झाली, वेळ होती तितक्यात गाडी आली। माय म्हणले भाऊ कॉपीच्या भरोश्यावर नाही राहायचं बेटा, जा पेपर कधी? म्हणले परवा। म्हणले मग एक काम करू, उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठ। तो म्हणला आई मला सकाळी जाग येत नाही, लवकर उठून दे। म्हणले हो, झोप तू आता, लेकरू रात्री अभ्यास करून झोपलं। मला सांगा, लेकराला जर 4 वाजता उठवायचं असलं तर आई किती वाजेपासून उठते? झोपतच नाही ती, पहाटे जाऊन उठली 3:45 त्याच्याजवळ। म्हणले ए बाबू, ए बाबा, ए गोल्या, ए पिंट्या गोल्या स्वेट्या राजा, ए बाबा उठ। तो म्हणलं जाऊ दे, म्हणून झोप झोप। ते म्हणले अरे उठ, तुला अभ्यास करायचा आहे, चांगले मार्क पाडायचे, पास व्हायचंय, पुढे नोकरी करायची, लग्न करायचंय, लग्न झालं की मला घराच्या बाहेर हुसकवून द्यायचंय, भरपूर कामं करायचे तुला, उठ 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 उठ। तो म्हणला जाग, मला झोप येते, मला झोपू दे। ती म्हणली ए बाबा उठ, तुझ्या बापाचा स्वभाव चांगला नाही, अख्खं गाव एकडे, तू बाप एकडे, 10 रुपयाची पेतो नाकी गल्ली जागी ठेवतो रे, तो चांगला नाही रे, लई नाशले रे तुझा बाप। अरे तुझा बाप कोणाचं ऐकत नाही पोरा, जपी तपी संन्यासी बैर कीर्तनकार भागवतकार रामायणकार ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ, तुझा बाप कोणाचं ऐकत नाही पोरग। म्हणलं माझा बाप कोणाचं ऐकत नाही, पण तुझं ऐकल्याशिवाय राहत नाही, बायकोचं ऐकत नाही असा कोणी बोटवरती करा बरं, एकाची हिंमत होणार नाही, करून तर पा बरं डेअरिंग। तुम्हाला भीती 2 दिवस भाकर भेटते की नाही भेटत? भगवंताची चिदविलाशिनी स्त्री, कपड्याच्या दुकानात समोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो, नादच करायचा नाही, नादच खोळा येतो। तुझा बाप कोणात नाही, बापाची भीती दाखवली, नापास व्हायची भीती दाखवली, सगळी आईने भीती दाखवली तरी पोरग उठलं नाही, सगळे पर्याय संपले की शेवटी आई काय करते, अय बाबा का तुझ्या पाया पडू, आईने लेकराच्या पाया पडाव्या का, तरी माय लेकराच्या पाया पडते का? ऐसी Oh,
तुला सांगते तुझ्या पाया पडू का? ऐशी कळवळ्याची जाती आणि करीला भाविन प्रीती, तस बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या म्हणून सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्ताला फार महत्व आहे. शरीरामध्ये पित्त, खिशामध्ये वित्त, गावामध्ये पत्त, शेतामध्ये खत्त, आणि परमार्थात चित्त. चित्त नाही नामी जवळी नाही चित्त काही मांडी येले प्रेत. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्र न खाती सर्पतया. तू का म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राही ते येऊन गोपाळ राही ते गोपाळ राही ते म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येवोनी गोपाळ राही तेथे. जैसी गंगा वाहे तैसी ज्याचे मन, चित्त शुद्ध झालं की मन निर्मळ होत. म्हणून आपुलाले चित्त शुद्ध करा. महाराज तुम्ही सांगता चित्त शुद्ध करा, पण ती चित्त शुद्ध होईल कशाने? अभंगाच्या तिसऱ्या ते करावे देवाचे चिंतन. हित व्हावे जरी दंब तुरी ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाची. मग हित काय? हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. मन शुद्ध करा. मन मोठं विचित्र माणसं, मन मारुत मरकट मानिनी मधुकर दाह चंचल आहे. मन किती चंचल आहे? मन चंचल चपळ. मनाबद्दल पहिली तक्रार अर्जुनानं भगवंताकडे, चंचल मन हे कृष्ण प्रमाती बलवद्रडम. देवा मन अत्यंत चिंचल आहे. किम कर्म किम कर्मेती कयोप्य मोहित. हाच प्रश्न शेक्सपियरने विचारला. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. प्रश्न तोच आहे. 5500 वर्ष अगोदर अर्जुनाने विचारला किम कर्म किम कर्मेती, तोच प्रश्न शेक्सपियरनं नाटकामध्ये विचारला. टू बी ऑर नॉट टू बी, आणि तोच प्रश्न नट सम्राट मध्ये आला. जगावं की मरावं हा एकच प्रश्न. प्रश्न तोच आहे, पण त्याचे उत्तर 5500 वर्ष अगोदर भगवंतानं गीतेच्या माध्यमातून तुम्हाला मला देऊन टाकलेले. हित ते करावे देवाचे चिंतन, चिंता मत करो चिंतन करो.
तुम्हाला मला सगळ्यांना कोणता रोग झालाय सांगू का? कमी कष्टात जास्त पैसा, रात्रीतून सुख। कमी कष्टात जास्त पैसा, रात्रीतून सुख। तुम्हाला फक्त कोणीतरी सांगितलं पाहिजे, कीर्तन ऐकू नका, दान धर्म करू नका, पंढरपूरला जाऊ नका, माळा घालू नका, आमच्याकडे आमचे फोटो लावा, आमचं ठिकाणी नमस्मरण करा, आमची आरती करा, आम्हालाच गंध लावा, पोऱ्याला नोकरी लागेल, पोरीला लग्न, मोरीचं लग्न ठरेल, नवऱ्याला अटॅक येणार नाही, सुटले लोक झालं काय तुम्हाला? प्रारब्ध टाळता येत नाही, प्रारब्ध माझे सहसा टळेना, भोगतो न घडे संचिता वाचूनी। ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, वारकरी संप्रदायाने डोळेस डोळस डोळस श्रद्धा माणसाला शिकवले, बाप दाखवण्यात श्राद्ध कर, बीज बोया भुलका तो आम का असे आहे, गहू पेरले तर गहूचे आता हरभरे लागत नाही। तुम्हाला कधी यांनी सांगितलं ना, महाराजच्या पायाला हात लावला पैसे सापडता, लोक रात्यातून तंगड तोडून नेतील, सकाळी बाबू लंगड्याच। काय करा, चिंतन करा, हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध भावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करावे। ठप बाळ तुम्हाये, जय जय बाळ तुम्हाये, टाळे टाळे वाजवा, भजन करा, शुद्ध करा। ठळक बातम्या संपल्या, वेळही संपली आपली, 10 मिनिटं घेऊ का तुमचे? संत बाळूमामा महाराज यांच्या वार्षिक महोत्सवानिमित्ताने हा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला गेला आणि युट्यूबच्या माध्यमातून आमच्या भैया दादा संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी हे प्रसारित होणार आहे। तुमची एवढी भरभरून असणारी उपस्थिती संपूर्ण महाराष्ट्र ते पाहणार आहे, एवढ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात, भरगच्च समाज या ठिकाणी उपस्थित आहे। शेवटी 10 मिनिटं प्रसंगाला अनुसरून प्रासंगिक असं बोलून या ठिकाणी मी थांबणार आहे। मायबाप, सीमेवरती लढणारा प्रत्येक जवान, त्याला कुटुंब आहे, त्याला आई आहे, त्याला बाप आहे, त्याला भाऊ आहे, त्याला बायको आहे, त्याला कुटुंब आहे, त्याला भावना आहे, त्याला मन आहे, त्याला सुख आहे, त्याला दुःख आहे, त्याला कुटुंबाची आस आहे। सीमेवरती लढत असताना एखादी लहान लेकरू जर त्याने पाहिलं तर त्याला आपल्या लेकराची आठवण येत असेल। मां का दिल बनके कभी सीने से लग जाता है तो, और कभी नन्ही सी बेटी बनके याद आता है तो, जितना याद आता है मुझको उतना तड़पाता है तो, तुझ पे दिल कुर्बान, तू ही मेरी आवरो, तू ही मेरी आरजो, तू ही मेरी जान। एखादी सण येत असेल आपल्या कुटुंबाची, आपल्या आई बापाची, आपल्या घराची, आपल्या मित्रांची, आपल्या गावाची, आपल्या गल्लीची, त्यांना आठवणच असेल, त्यांना संवेदना आहे, त्यांना मन आहे, त्यांना भावना आहेत। आणि त्यांनी जर कधी ठरवलं की बंदुका खाली ठेवायच्या, घरी जायचं, कसला मंडपन, कसला कीर्तनकार, कसली शेंडीन, कसलं काय घेऊन बसला, त्यांनी जर बंदुका खाली ठेवल्या आणि ते जर घरी आले, आपल्या पुढे एकच पर्यायावर येईल, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हे त्यांचे उपकार आहेत, त्यांना संवेदना आहेत। बापाचं जेव्हा तिरंग्यामध्ये लपेटलेलं प्रेत जेव्हा दिल्लीवरतून घरी येईल, कुणाचा 4 महिन्याचा मुलगा आहेत, कुणाचे 5 वर्षाचे 7 वर्षाचे लेकर आहेत, एक जवान तो युपीतला असा आहे, त्याचं लग्न होऊन फक्त 15 दिवस झालेत, लग्न होऊन फक्त 15 दिवस झाले, ड्युटीवरती जॉईन झाला, लग्नाला 15 दिवस झाले, ते शहीद झालेत। मायबाप त्या कुटुंबानं, त्या पत्नीनं, त्या लेकरांनी, यांनी काय करावं?
लेकरू जेव्हा बापाला फोन लावतोय, पप्पा पप्पा सहा सहा महिने तुमची भेट होत नाही, पप्पा तुमच्याशी बोलायचंय, मनातलं सांगायचं, गुजगोष्टी करायचंय, तुमच्यासोबत फिरायचंय, पप्पा यावं, पप्पा मला तुमच्यासोबत बोलायचंय. पण जेव्हा त्या फोनचा रिप्लाय तिकडून येतं की तुझा बाप शहीद झालेला आहे, त्या 4 वर्षाच्या, त्या 3 वर्षाच्या, त्या 6 वर्षाच्या लेकरावरती त्याची आबिती काय असेल? तिरंग्यात लपेटलेलं प्रेत जेव्हा बापाचं गावामध्ये येईल, घरात येईल, अंगणामध्ये येईल, शासकीय इतमामामध्ये त्याचे सगळे अंत्यसंस्कार केले जातील, पण तिरंग्यात लपेटलेलं प्रेत जेव्हा बापाचं येतं, पोरानं ते प्रेत पाहिलं, पोरग बापाच्या जवळ गेलं, तोंडावरचा तिरंगा बाजूला केला आणि बोलायला लागला, पप्पा पप्पा मला नवे कपडे नको, तुमचा वेळ नको, तुमच्या सुट्ट्या नको, तुमच्यापासून खाऊ नको, मला काही नको पप्पा, पप्पा फक्त एकदा डोळे उघडा पप्पा, मला तुमच्याशी बोलायचंय पप्पा, पप्पा तुम्हाला बरंच काही सांगायचंय पप्पा, पप्पा मी रागवणार नाही तुमच्यावरती कधीच, तुम्ही कधी घरी आलात तरी, पप्पा 2 वर्ष सुट्टी घेऊ नका, पण पप्पा मला तुमच्याशी बोलायचं, डोळे उघडा हो पप्पा, मला तुमच्याशी बोलायचंय. बाप काय असतो माय बाप? घर बायको नी मुल यांना जगवण्यासाठी बाप होतो वेळा पिसा, एका एका पैशासाठी, मुलासाठी, कुटुंबासाठी, घरासाठी, त्या आपल्या संपूर्ण घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी त्याने आपलं संपूर्ण जीवन वाहून दिलेलं असतं. त्या लेकराची भावना, त्या कुटुंबाचा असणारा मायबाप हो आकांत, टीव्हीवरती ती बातमी पाहवल्या जात नाही. जेव्हा ते लेकर येतात रडतात, शिंदेवाडी सिन्नर जिल्ह्यामध्ये, सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये गाव आहे, तिथे नुकता आता एक गोसावी नावाचा मुलगा शहीद झाला, लहानस लेकर आहे. या लेकरांचा काय दोष, त्या कुटुंबाचा काय दोष? समाज, देश, आपण सगळेजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कारण छातीवरती गोळ्या झलताना त्यांच्या डोळ्यासमोर फक्त एकच होतं की आई ख्वाब, आई पाक तेरा ख्वाब नजारा ही रहेगा, तू किस्मत का मारा है मारा ही रहेगा, तेरे हर सवाल का जवाब करारा ही रहेगा, और कश्मीर हमारा है हमारा ही रहेगा. दोस्तों को दोस्ती से, गद्दारों को तलवार से, भारत तो चाहता है जो भी हो प्यार से, तू अगर सर पटक के जान भी दे दे तो है धार कहा तेरे शमशेर में, कश्मीर तो लिखा है भारत की तकदीर में. बीबी और बच्चों से बढ़कर कश्मीर तो मेरी जानू है, बीबी और बच्चों से बढ़कर कश्मीर तो मेरी जानू है, मत कर धमाके की बात पाकिस्तान, भारत का हर पत्थर परमाणु है, भारत का हर पत्थर परमाणु है. म्हणून प्रत्येकाच्या संवेदना. आपल्या देशात काय सांगू का तुम्हाला, होळीची बॉम्ब 3 दिवस. महात्मा गांधी म्हटले होते की एका गालात मारली ना तर दुसरा गाल पुढे करा. अरे आपल्याला 2च गाल आहे ना, किती थापटा खाणार आहेत? गांधीजी म्हटले होते की एका गालावर मारलं दुसरा गाल पुढे करा. किती वेळा मारलं त्यांनी? संसदवर हल्ला केला, उरी हल्ला झाला, आता पुन्हा हा भ्याड हल्ला झाला, कितीतरी त्या ठिकाणी रोज रोज पेपरला एक बातमी येते, आम्हाला गाल 2च आहे ना, इकडून मारली इकडून मारली बात झालं, पण ते चालूच आहे, किती दिवस मार खाणार आहात? तरुण बांधवांकडून देशाला फार मोठ्या अपेक्षा आहे. उद्या जर भारत पाकिस्तान लढाई झालीच तर तुमच्याकडून फार मोठ्या अपेक्षा राहतील. म्हणून तुम्ही शरीर कमावलं पाहिजे, तुम्ही व्यायाम केला पाहिजे, मोबाईल व्हॉट्सअप फेसबुकच्या विडख्यातून तुम्ही बाहेर पडले पाहिजे. राष्ट्राला तुमची गरज आहे. जर देशाला उद्या लढाईची गरज पडलीच तर सीमेवरती कोणाला पाठवणार आहे? 16व्या वर्षी गुटखे खाऊन थोबाडे चॉकअप झालेले पोरं, का दारू पिऊन फुप्फुसं डॅमेज झालेले लेकरं? देशाचं रक्षण करेल कोण? तुमच्याकडून देशाला फार मोठ्या अपेक्षा आहेत. जीवन कृतार्थ करायचं असेल, देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी काहीतरी करून दाखवण्याची वेळ या ठिकाणी येऊन ठेपलेली आहे. तरुण बांधवांनी इतकं चांगल्या प्रकारे सहकार्य केलं देव देश धर्मासाठी, तुमच्या प्रत्येकाकडून अपेक्षा, तुमच्या संवेदना, तुमच्या प्रत्येकाचं योगदान या राष्ट्रासाठी पाहिजे, एवढीच एक अपेक्षा बाळगतो. तुकोबाराय सांगतात, माणूस जेव्हा एखादा धंदा, व्यवसाय, व्यापार करतो, त्याला प्रत्येकाला त्याच्यामध्ये हित, फायदा, नफा हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर त्या ठिकाणी केला जातो. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे हित होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.